सकाळ माध्यम समूहाचं हलका चला मी हर्षल भदाने सायंकाळच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपल्याला नजर टाकायची आहे थेट जाऊयात दिल्लीत दिल्लीत नेमकं काय सुरू आहे दिल्लीत जर पाहायला गेलं तर गेले अनेक दिवस जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा जो काही प्रतिकार आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर संपूर्ण देशात घमासान झालेलं आहे पाहायला मिळतं आहे दिल्लीतल्या ज्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फी वाडीवरून का 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 जे काय आंदोलन होत आहे या आंदोलनानंतर खरं तर सर्वच ठिकाणाहून प्रतिक्रिया लागल्यात मात्र याच संदर्भातली आत्ताची महत्त्वाची बातमी काय आहे स्वप्नील काय सांगशील जे एन संदर्भात जर पाहायला लागलं तर वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत नेमकं जे एन यूच्या विद्यापीठासंदर्भात काय नेमकी बातमी तुझ्याकडे काय सांगशील हर्षल आपण जर बघितलं तर गेली आठ दिवस जे एन यूचं जे आंदोलन होतं हे चिघळत होतं आणि त्या आंदोलनामध्ये अनेक राजकीय पक्षाने उडी घेतलेली होती त्यामध्ये जर बघितलं तर खासदार गौतम गंभीर यांनीही एक वक्तव्य केलेलं आहे आणि ते असं म्हणतात की जे एन यूच्या विद्यार्थ्यांना ज्या सुखसुविधा आहेत त्या दिल्या पाहिजेत त्या सुखसुविधा देताना तो कायदेशीर जो मार्ग आहे तो मार्ग तो मार्गाचा अवलंब सरकारने केला पाहिजे आणि सरकार सरकारने लवकरात लवकर जे एन यूचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून त्यामध्ये किंवा त्याचा तोडगा सरकारने लवकरात लवकर काढला काढला पाहिजे असे भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी एक वक्तव्य हे केलेलं आहे आपण जर बघ घेतलं तर संपूर्ण भारतामध्ये सध्या जे एन यूचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि एका बी जे पी खासदाराने हे वक्तव्य करणं यामुळे सर्व राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सध्या निर्माण झालेली आहे आणि हा मुद्दा जर सोडवायचा असेल तर, तर सरकारनेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत असंच गौतम गंभीर यांनी पुढे म्हटलेलं आहे आणि ते बोलताना आणखीन पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यामुळे सरकारने या चर्चेत लवकरात लवकर सामील होऊन हा मुद्दा सोडवला पाहिजे हर्ष नक्कीच एकूणच आता वळूया राजकारणाकडे संपूर्ण देशातलं राजकारणाकडे नवळता आता सध्या रा राज्याचं राजकारण नेमकं प्रकारे तापायला लागलं आहे हे देखील आपण पाहूयात आता जर पाहायला गेलं तर सध्याचा तिढा मध्यंतरी सुट्टा सुटत नव्हता आता तो हळूहळू हो सुटायला लागलेला आहे मात्र सध्या पेच आहे ते म्हणजे कुणाकडे कुठलं मंत्रिपद येतं कुठाकडे कुठलं मुख्यमंत्रीपद आहे आणि उपमुख्यमंत्रीपदावर नेमकं कोण बसत आहे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हा फॉर्म्युला सध्या ठरतो आहे मात्र त्यातच एक बातमी तर समोर येते आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील असे गेले अनेक दिवस चर्चा होती संजय राऊत देखील म्हणत होते की आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील मात्र आता येणारी बातमी ती तितकीच महत्त्वाची कारण आदित्य ठाकरेंना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं आहे मात्र ते उपमुख्यमंत्री किंवा म त्यांना मंत्रिपद जे आहे ते कुठलं मंत्रिपद मिळू शकते यावर करताना महत्त्वाची बातमी आपल्याला पाहिजे होती म्हणजे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्तीत नसल्याचं समजत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांनी भूषवावं अशी सग सर्व स्तरात म्हणजे सर्वच मंत्रिमंडळ मंत्र्यांची मागणी आहे आमदारांची मागणी आहे तसंच आमदारांची इच्छा देखील आहे भाजपसारख्या एकशे पाच आमदारांच्या विरोधात पक्ष जो असतो विरोधी पक्ष असताना एकशे पाच विरोधी पक्ष जो विरोधी पक्ष एकशे पाच आमदारांचा असेल याच्या विरोधात भक्कम असा मुख्यमंत्री असणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरे यांच्या यांचं नाव जे आहे मुख्यमंत्री म्हणून वगळण्यात आलेलं आहे मात्र उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना त्यांच्या नावाला सर्वच कर्तर आमदारांचा आमदारांना पसंती दिलेली आहे मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्रीपदाची काटरी मुकट हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देऊ इच्छित नाही असं देखील समजत आहे मग आदित्य ठाकरे यांना नेमकं मिळणार तरी काय हा देखील प्रश्न आहे ही देखील चर्चा आहे तर आदित्य ठाकरे गेले अनेक दिवस पाहायला गेले अनेक वर्ष पाहायला गेली तर युवासेनेच्या माध्यमातून ते युवासेना भक्कम आणि सक्षम करताना पाहायला मिळाले युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे मुंबईची नाईट लाईफ जी आहे त्या नाईट लाईफवर देखील अनेकदा त्यांनी भाष्य केलं होतं आणि खरं तर ते आग्रही होते की मुंबईत जी नाईट लाईफ सुरू करण्यात यावी असेल मोठ्या प्रमाणात आग्रही होते त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर ओपन जिमचा प्रश्न असेल देखील त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं खरं तर पाऊल उचललेलं आहे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी ते खडबडून जागे झालेले आहेत युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी अशी चर्चा आहे की आदित्य ठाकरे यांच्याकडे जर पाहायला गेलं तर क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय असं खातं देण्यात यावं अशी कुठेतरी जोरदार चर्चा आहे कारण गेले अनेक दिवस जर पाहायला गेलं तर युवासेनेच्या माध्यमातून ते सक्रिय होते आणि त्याचबरोबर फुटबॉलचं प्रे प्रेमी असेल फुटबॉलचे विविध चषक असेल अशा प्रकारचे त्यांनी भरवलेले आहेत मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांचे प्रश्न मा ठाण मांडून त्यांनी करतात ते हाताळत होते त्यामुळे आता कुठेतरी अशी चर्चा आहे की आदित्य ठाकरे यांना युवा कल्याण किंवा क्रीडा मंत्रालय देण्याची शक्यता ही देण्यात येते दुसरीकडे अशी देखील चर्चा आहे की आदित्य ठाकरे यांना कोणतंही मंत्रिपद न देता विधिमंडळाचं जे काम काज जे आहे हे कसं चालतं याचा अनुभव जे आहे हे आदित्य ठाकरेंनी वर्षभरात घ्यावा आणि वर्षभरानंतर आदित्य ठाकरे यांना कुठेतरी मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी देखील जोरदार चर्चा जी आहे ही रंगू लागलेली आहे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही पण लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल की आदित्य ठाकरे यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय मिळतं की वर्षभरानंतर त्यांना याची जी जबाबदारी सोपण्यात येते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं दुसरी महत्त्वाची जी बातमी आपल्याला पाहिजे ती म्हणजे राऊत नाही तर सेनेच्या या खासदाराला मुख्यमंत्रीपद देऊ शकत मिळणार मिळू शकतं अशी जोरदार चर्चा हे सेनेचे खासदार तरी नेमके कोण आहेत संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया सो काय सांगशील गेले अनेक दिवस तर मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुट्टा सुटत नव्हता सत्ता स्थापनेचा पेज कायम होता मात्र आता सत्ता आपण्याचा पे जो आहे हळूहळू सुटू लागलेला आहे लवकरच या ठिकाणी महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल पण महत्त्वाचा प्रश्न असा होता की नेमकं आता मुख्यमंत्रीपदावर कोण बसतं संजय राऊत यांची देखील आज सकाळपासून जोरदार चर्चा पाहायला मिळत होती मात्र आता संजय राऊत नाही तर ते कोण खासदार आहेत ज्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जाते काय सांगशील अगदी हर्षल तू बोलतोस त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडनं दोन उमेदवारांची नावं प्रामुख्याने पुढे येत होती ते म्हणजे संजय राऊत आणि दुसरं म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे हे दोन दोघांपैकी जर मुख्यमंत्रीपद नाही मिळालं दोघांपैकी कोणालाही नाही जाणार तर हे तिसरं नाव जे नेमकं कोणतं आहे शिवसेनेकडनं याकडे सगळ्यांची उत्सुकता होती तर ते आहेत अरविंद सावंत अरविंद सावंत यांच्याकडे हा मुख्यमंत्री पदाचा कारभार जाण्याची शक्यता आहे आज दिवसभरातल्या चर्चेत बैठकीत अनेक शरद पवारांकडून देखील संजय राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं त्यानंतर सुभाष देसाई यांना देखील संधी दिली जाऊ शकत होती याची शक्यता वर्तवण्यात होती मात्र आता बैठकीनंतर अरविंद सावंत यांचं नाव नव्याने पुढे 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 येत आहे त्यामुळे त्यानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा कदाचित अरविंद सावंत यांच्या खात्यात पडू शकते ही शक्यता देखील नाकारता येणार नाही हर्षीच आताची मोठ्या आणि ब्रेकिंग न्यूज येते ते म्हणजे उद्धव ठाकरेपदी विराजमान व्हावेत अशी इच्छा तर व्यक्त केलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांनी जी महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये शरद पवार यांनी असे उद्गार काढलेले आहेत की मुख्यमंत्री पदाच्या गादीवर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्शीवर उद्धव ठाकरे यांनी बघावं बसावं थेट आपण जाऊयात सा, साम से साम टी व्हीचे ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर सुरू आहे एकूण जर पाहायला गेलं तर था, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद जे आहे हे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावं अशी आत्ताची मोठी बातमी आहे शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य केलेलं आहे शरद पवारांकडून बैठकीत याबाबतचा सल्ला जो आहे तो देण्यात आलेला वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये ही बैठक घेण्यात आली होती शरद पवार उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर अनेक आमदार देखील या बैठकीला खरंतर उपस्थित होते आणि गेले अनेक दिवस चर्चा होती की कोण कोण मुख्यमंत्री होणार मात्र शरद पवारांनी या बैठकीमध्ये असं उद्गार काढलेले आहेत की उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावं शरद पवारांनी बैठकीमध्ये हा तर सल्ला दिलेला आहे मात्र आता नेमकं काय होतं हे तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की शरद पवारांनी जो बैठकीत सल्ला दिलेला आहे या सल्ल्यावर उद्धव ठाकरे हा सल्ला स्वीकारतात का उद्धव ठाकरे या सल्ल्याकडे नेमकं कसं पाहतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाच्या या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे खुर्ची महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे ते म्हणजे बावीस वर्ष तरुणी ही आय एस दलाचं वृत्त खरं समजतं आहे आणि संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत नीलम आपली प्रतिनिधी आहे नीलम काय सांगशील बावीस वर्ष तरुणी आय एस झाल्याचं वृत्त आहे अगदी काय सांगशील थोडक्यात नक्कीच सर सर ही तरुणी uh, आय एस झाली अगदी बावीसाव्या वर्षी ती एका आर्मी ऑफिसरची uh, मुलगी होती uh, स्मितीचं नाव स्मिता होतं आणि ती दा बंगालमधील दार्जिलिंग दार्जिलिंग येथील होती uh, तसेच uh, तिने कठोर परिश्रम व मेहनत करून देशात ती सिव्हिल सेवेत होती त्यानंतर तिने कठीण परिश्रम व मेहनत करून ती देशात चौथ्या स्थानावर आली त्यानंतर आय एस सी प्रशिक्षण घेतले आणि उत्तीर्ण झालेल्या स्मिताने तेलंगणा क्रेडमध्ये आय एस सी प्रशिक्षण घेतले आणि त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्या चित्तूरमधील उपजिल्हाधिकारी कडप्पा ग्रामीण विकास एजन्सीच्या प्रकल्प सं संचालक नगरपालिकेत आयुक्त ता झाल्या तसेच सरकारी योजना प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची ओळख आहे है, है। की की या वृत्तांतर आपल्याला पुढचं बातमी पाहायची आहे ती म्हणजे केरळमधलं हे वृत्त आहे एका तरुणीनं आंतरजातीय विवाहाला परवानगी मागितली होती आपल्या आईकडं आणि आईनं मात्र ही परवानगी मागितली म्हणून तिला जिवंत जाळण्याची अगदी दुर्दैवी घटना घडलेली आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आपल्यासोबत अश्विनी अश्विनी काय सांगशील नेमकं काय वृत्त का आहे अजून देखील काही ठिकाणी आंतरजातीय विवाह विवाहाला विरोध होताना दिसत आहे अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे तर ही घटना सतरा वर्षाच्या मुलीसोबत तिच्या आईने तिच्या आईने तिच्या अंगावरती रॉकेल वतून तिला मारून टाकलं तर कारण त्याच्या बाज त्याच्या घराच्या बाजूला एक आ, युवक राहत होता त्याच्यासोबत तीन वर्षापासून त्याचा प्रेमसंबंध चालू होतं हे तिच्या आईला कळाल्यानंतर तिच्या आईने तिच्या अंगावर रॉकेल वतलं आणि तिला मारून टाकलं त्याच्यासोबत स्वतःही तिने जाळून घेतलं पण परत परंतु ते बाजू आजूबाजूवाल्यांना पाहून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्यावेळेस तिच्या त्या तरुणीचा तिथेच मृत्यू झाला पण तिच्या आईवरती रुग्णालयात अजून देखील उपचार चालू आहे नक्कीच यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे नोकरीचा नोकरी आणि खरं तर पाहिलं तर कुठे नेमकं करिअरसाठी संधी आहेत संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया म्हणजे केंद्रीय आयुर्वे आयुर्वेदिक विज्ञान जे संशोधन आहे या, अर्वे, या परिषदेत भरती असल्याचं समजतं या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया सो आपले प्रतिनिधी सोनाली आपल्यासोबत आहे सोनाली काय सांगशील नेमकं काय वृत्त आहे नक्कीच केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत सहासष्ट जागा इतक्या साठी भरती आयोजित करण्यात आली आहे तसेच प पदाचे नाव उच्च विभाग लिपिक असून त्यासाठी प चौदा पदसंख्या असणार आहेत आणि निम्न श्रेणी लिपिकसाठी बावन्न संख्या असणार आहेत वयाची अट ही अठरा ते सत्तावीस वर्ष अशी असणार आहे नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतभर असणार आहे अधिक माहितीसाठी इनबज या पोर्टलला भेट द्या नक्कीच खरंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाचे विषय आपण पाहिले पण त्याचबरोबर ताज्या घडामोडी जर जा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या पोर्टलला नक्कीच भेट द्या आमचं पोर्टलचं संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट इनब डॉट कॉम आणि त्याचबरोबर आम्ही सोशल मीडियावर देखील सक्रिय आहोत त्यामुळे आम्हाला सोशल मीडियावर देखील फॉलो करा ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबला आम्हाला फॉलो करायला विसरू नका तर त्याच वेळ इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया बातमीपत्रात सकाळ माध्यम समूहाचं हलका चांगला स्पीट इनब आवाज तरुणाईचा विज्ञानवाधी महाराष्ट्राचा YEAH!